दैनंदिन जीवनात आहारामध्ये आपण वेगवेगळे पालेभाज्यांचा समावेश करतो. यामध्ये टोमॅटो, वांगी, शेवगा, तिखट मिरची आणि त्याचबरोबर इतर काही फळभाज्या देखील आपण समाविष्ट करतो. पालेभाज्यांची लागवड करताना त्यांची छोटी रोपे लावली जातात. अगदी याच रोपवाटिकांपासून वर्षाला लाखो रुपये कमावणाऱ्या बीड येथील दीपक सोनवणे या युवकाची कहाणी आम्ही आपणास सांगणार आहोत. नमस्कार, माझं नाव दीपक सोनवणे. तर ही आपली माऊली नर्सरी आहे, नित्रोड येथे, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. आपल्याकडं सर्व भाजीपाल्याचे रोपं मिळतात, जसं की टमाटर, वांगं, मिरची, फुलगोबी, सर्व भाजीपाला मिळते. पहिल्यांदा आपण एक 10 गुंठ्यामध्ये केलं तर लाकडाचे शेड बनवले होते. तर आता आपलं 20 गुंठ्यामध्ये आहे, जवळपास 1/2 एकर. तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे सगळे रोपं उपलब्ध आहेत. पहिलं आपण 1/2 एकर, आता सध्या 1/2 एकर आहे, पहिलं आपण 10 गुंठ्यामध्ये केलेलं होतं. तर 10 गुंठ्यामध्ये आपल्याला काही नॉलेज नव्हतं जास्त, त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस केली ती. जवळपास 1-2 वर्ष आपण त्याच्यामध्ये चालवलं माहिती होस. तर नंतर आपण हे आता नवीन केलं आहे, जवळपास आपल्याला 1 वर्षाकाठी तरी पण 8-10 लाख रुपयाचं टर्नओवर होत आहे. तर आपलं प्रॉफिट 4-5 लाख रुपये प्रॉफिट राहते आपल्याला. हे जे आपले रोप आहेत, जवळपास माजलगाव, गेवराई, परळी, वडवणी, केज, पूर्ण तालुक्यामध्ये जातात. दीपक सोनवणे हा युवक मागील 4-5 वर्षांपासून या व्यवसायात चांगलं उत्पन्न मिळवतोय. त्याने सुरुवात अगदी छोटीशी केली होती. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला आणि व्यवसायामध्ये एक वेगळी गती निर्माण होऊ लागली. दीपक सोनवणे यांना पहिल्यापासूनच रोपवाटिका या क्षेत्राची आवड होती. रोपवाटिका या व्यवसायाच्या माध्यमातून दीपक सोनवणे हे वर्षाला 5-6 लाखांचा नफा मिळवतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.